चॅनल कोकणच्या समृद्धीचं विलीना ठाकूर आपल्या सर्वांचं कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्या विशेष बुलेटिन मध्ये स्वागत. दसरा दिवाळी सणासाठी कोकण रेल्वे मार्गावर आजपासून विशेष गाडी धावणार आहे, त्यामुळे सणासुदीत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. दिवाळीसाठी आनंदाचा शिदा दिला जाणार आहे, त्याचे वाटप बुधवार दिनांक 25 ऑक्टोबर पासून करण्यात येणार आहे, असे आदेश राज्य शासनाने गुरुवारी दिलेत. राज्यात या योजनेअंतर्गत 1,58,33,718 कार्डधारकांना याचा लाभ दिला जाणार आहे. बांदा केंद्रशाळेच्या पालकांनी गुरुवारी दुसऱ्या दिवशी शाळा बंद आंदोलन सुरू ठेवले. दरम्यान या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी शाळा सुरू करण्याबाबत मुख्याध्यापकांना धारेवर धरले. यावेळी पालक व माजी विद्यार्थी यांच्या शाब्दिक बाचाबाची झाल्याने वातावरण तणावपूर्ण बनले होते. नैऋत्य मोसमी पावसाचा देशातील प्रवास गुरुवारी संपला असून मान्सूनने देशाला गुडबाय करीत आता एक्झिट घेतली आहे. दरम्यान अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरात लवकरच कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार असून अरबी समुद्रातील क्षेत्राचे वादळात रूपांतर होण्याची शक्यता वर्तवली जाते. गैरकायदा व बिगर परवाना दारू बाळगल्याप्रकरणी रांगणा तळसुली क्रिश्चनवाडी येथील येरोदिन डिसोजा या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. गैरकायदा व बिगर परवाना दारू बाळगल्याप्रकरणी रांगणा तुळसुले क्रिश्चनवाडी येथील महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. येरोदिन डिसोजा असं या महिलेचं नाव आहे. या महिलेकडून 7,200 रुपये किमतीची दारू जप्त केली आहे. ही कारवाई गुन्हा अन्वेषण विभागाने गुरुवारी 1:30 सुमारास केली आहे. याबरोबरच कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय. पण तुम्ही मात्र दिवसभराचे अपडेट्स आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका.